बातमी ना, अंधेरी पोटनिवडणुकीची राजकीय गुंतागुंत आता अधिक वाढत चालली आहे. एकीकडे भाजपकडून मुरजी पटेलच अर्ज भरणार हे आता जवळपास निश्चित झाले, मात्र शिंदे गटाची भूमिका स्पष्ट नसल्यानं भाजप सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. दुसरी महत्वाची बातमी म्हणजे पक्षानं सांगितलं तर मी पोटनिवडणुकीतून माघार घेईल असं मुरजी पटेल यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. पटेल यांनी 2019 मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती, तेव्हा रमेश लटकेने त्यांचा पराभव केला होता. यंदा भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळणार हे पक्क होतं, मात्र शिंदे गटाच्या स्थापनेमुळे सगळी समीकरणं बदलली आहेत. आता मुरजी पटेल यांनी भाजपकडून लढायचं की शिंदे गटाकडून हा एक प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा की ऋतुजा लटके शेवटच्या क्षणी शिंदे गटात येणार या चर्चांमध्ये किती तथ्य आहे. या सर्व कारणांमुळे या पोटनिवडणुकीला अनन्य साधारण महत्व प्राप्त झालेलं आहे. अधिक माहिती घेऊयात. सुशांत सावंत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. सुशांत, अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा गुंता दिवसेंदिवस वाढत चाललाय, काय सांगशील? नक्कीच संदीप, आपण जर पाहिलं असेल तर या पोटनिवडणुकीचा गुंता जो आहे तो दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. भाजप आणि शिंदे गटाकडून नेमका कोण उमेदवार असणार आहे याचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. मात्र जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार उद्या मुरजी पटेल जे आहेत ते भाजपकडून उमेदवारी अर्ज भरू शकतात. आशिष शेलार स्वतः या उमेदवारी अर्ज भरताना उपस्थित राहतील अशी देखील माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात येते. त्यामुळे आता मुरजी पटेल भाजपच्या चिन्हावर आपला निवडणूक अर्ज भरतायत की शिंदे गटाचं हे पाहणं महत्वाचं ठरणार. मात्र जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार मुरजी पटेल हे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत आणि आपल्याला भाजपकडूनच तिकीट मिळावं असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र आजचा दिवस महत्वाचा असणार आहे, कारण उद्या आपण जर बघितलं असेल तर उद्या शेवटचा दिवस आहे अर्ज भरण्याचा. त्यामुळे आता आज नेमका निर्णय काय होतो ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. शिंदे गटाची नेमकी भूमिका काय असणार आहे ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. मात्र दुसरीकडे आपण बघतोय ऋतुजा लटके यांचा राजीनामा जो आहे तो अद्याप मंजूर झालेला नाही. जर त्यांचा राजीनामा मंजूर झाला नाही तर ठाकरे गट नेमकी त्यांच्या जागी कुणाला उमेदवारी देणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. कारण जर त्यांना उमेदवारी अर्ज दिला नाही तर ठाकरेंना दोन उमेदवार नवीन उमेदवार शोधावे लागतील आणि ज्यामध्ये प्रामुख्याने पहिलं नाव येत आहे ते विश्वनाथ महाडेश्वर, त्यानंतर तिथलेच शिवसैनिक जे आहेत ते प्रमोद सावंत, आणि आता एक नाव समोर येत आहे ते रमेश लटके यांचे बंधू. त्यामुळे आता नेमकं ठाकरे तिथे कोणाला उमेदवारी देणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. अगदी, त्यामुळे आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी. धन्यवाद सुशांत तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.